गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मधुबनी पेंटिंग शिकणार आहे आणि मधुबनी पेंटिंग करण्यासाठी तुम्हाला चारही साईडने कॉपीच्या अशा अगदी थोडंसं डिस्टन्स ठेवून मार्जिन लाईन ड्रॉ करायची आहे. मार्जिन लाईन ड्रॉ केल्यानंतर स्केल जी आहे त्या स्केल एवढं डिस्टन्स घेऊन या कॉर्नरपासून तुम्हाला लाईन्स ड्रॉ करायची आहे. अशी अशा चारही साईडने तुम्हाला स्केलची जेवढी विड्थ आहे तेवढंच डिस्टन्स घेऊन तुम्हाला लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. अशा प्रकारे मी चारही साईडने डिस्टन्स घेऊन लाईन ड्रॉ केली आहे. त्यानंतर आपल्याला इथे पॅरोट ड्रॉ करायचं आहे. तर मग मी काय केलं, इथनं थोडं डिस्टन्स सोडलं आहे आणि इथे एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. सर्कल तुम्हाला अंदाजे घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे अशा प्रकारे जर झाकण असेल तर या झाकणाच्या साईजचा देखील तुम्ही करू शकता किंवा याच्यापेक्षा थोडं मोठं झाकण असेल तरी तुम्ही करू शकता. तर मी एक सर्कल ड्रॉ करते आहे मोठं. अशा प्रकारे मी एक सर्कल ड्रॉ केलं. त्यानंतर इथे बी कर्व करून खाली आणली लाईन आणि मग इथनं ट्विस्ट केली आतल्या साईडला. मग त्यानंतर इथनं स्ट्रेट लाईन इकडे घेऊन गेली कर्व, थोडं स्लँटिंग, आणि केल्यानंतर इथनं कर्व करून इथनं चिपकवायचं नाही, इथनं डिस्टन्स ठेवायचं आहे आणि मग इथनं कर्व करून याला इथे जॉईन केली. मग आता या चोशीपासून थोडं डिस्टन्स सोडायचं आहे आणि इथनं गोल राऊंड करून हाफ सेमी सर्कलसारखं इथे आणून सोडायचं आहे. इथे आपल्याला टू फिंगर एवढं डिस्टन्स सोडायचं आहे आणि इथे अगेन टू अशा कर्व लाईन्स ड्रॉ करायचे हार्ट शेपसारखं, पण इथे आपल्याला हार्ट नाही करायचं, इथनं आपल्याला सोडून द्यायचं आहे. त्यानंतर इथनं आपल्याला शेपटी बनवायची आहे, खाली कर्व घेऊन जायचं आहे अशी स्लँटिंग लाईन, सेम इकडनं पण इकडे. केल्यानंतर इथे आपण याचे लेग बनवणार आहे, तो फांदीवर बसला आहे. कर्व लाईन केली, इथनं मी इथे जॉईन केलं, सेम इथनं पण कर्व केली, इथनं पण जॉईन केलं याला इथे. आणि केल्यानंतर हे जे डिस्टन्स आपण इथनं सोडलं आहे इथनंच आपल्याला एक स्लँटिंग लाईन अशा ड्रॉ करायच्या आहेत ज्याने ते फांदीवर बसल्याचा फिलिंग येईल. सेम इथनं इकडे इथनं पण, मग नंतर मिटवून टाकायचं आहे आपल्याला या लाईन्स. या फांदीवर आपल्याला इथे पानं काढायची आहेत, तर मी इथे एक दोन सर्कल काढते आहे फ्रूट्स दाखवायचे आहेत म्हणून, आणि मग आपण इथे पानं काढतो आहे झाडाची अशा प्रकारे. मग तसंच इथे पण ड्रॉ करायचं आहे सेम असंच, या कॉर्नरला देखील पानं ड्रॉ करायची अशी. इकडून इकडे सेम अशीच इकडे पण, पण काढत असताना त्यामध्ये कर्वनेस कसा घेतला आहे याचा याकडे लक्ष द्या. हे एवढं ड्रॉ झाल्यानंतर याचं डिटेलिंग आता आपण करू थोडंफार. हे जे सर्कल आहे या सर्कलमध्ये थोडं डिस्टन्स सोडून सगळीकडनं सेम इक्वल असं डिस्टन्स सोडत जायचं आहे आणि आपल्याला अगेन एक सर्कल आतमध्ये बनवायचं आहे. त्यानंतर याच्या चो बीपमध्ये पण आपल्याला असं सेम इक्वल डिस्टन्स सोडून या प्रकारे ड्रॉ करायचं आहे. सेम पूर्ण जे आपण आता जे ड्रॉईंग केलेलं आहे या पूर्ण ड्रॉईंगमध्ये आपल्याला अशाच प्रकारे इक्वल डिस्टन्स सोडून ड्रॉ करायचं आहे. त्यानंतर इथनं वन टू
थ्री सर्कल, कर्व लाइन वन एंड टू, एवढं तुम्ही रेडी करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचं ड्रॉइंग काय आहे हे मी सांगेल. थँक्यू.